अमेरिकेने रशियाकडून होणारी तेल आयात बंद केली आहे. अमेरिकेने रशियावर लावलेला हा सर्वात मोठा निर्बंध मानला जातोय. रशियाकडून नैसर्गिक वायूची आयात 2/3 आणण्याचा निर्णय युरोपीय देशांनी घेतला आहे. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियानं युरोपियन युनियन आणि नाटोला युक्रेनला नवीन आणि घातक शस्त्र न पाठवण्याचा इशारा दिलाय. शस्त्र सातत्यानं पाठवणं सुरू राहिलं तर जगासाठी हा मोठा घातक परिणाम असेल असा इशारा पुतीन यांनी दिलाय. अमेरिकेनं रविवारी नवे निर्बंध लादले. रशियावर नवीन निर्बंध लादलेले आहेत. रशियन गॅस तसंच तेल आणि ऊर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा बायडन यांनी केली आणि या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असा दावा त्यांनी केलाय. रशियाची आर्थिक स्थिती कमकुवत होत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. ब्रिटनने सुद्धा रशियाला आर्थिक कोंडीत पकडण्याचा आता प्रयत्न केलाय. रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात बंद करण्याचा निर्णय बोरिस जॉन्सन यांनी घेतलाय आणि या वर्षाच्या अखेरीपर्यंत रशियन तेलाची आयात पूर्णपणे बंद करण्यात येईल असं ब्रिटनच्या ऊर्जा मंत्र्यांनी म्हटलंय. पोलंड आपली MiG-29 लढाऊ विमानं युक्रेनला देणार असल्याचा मोठा दावा युक्रेनच्या मीडियानं केला होता. मात्र याबाबत पोलंडनं स्पष्टीकरण दिलंय. MiG-29 पाठवण्यासाठी नाटोची मान्यता आवश्यक असल्याचं पोलंडनं म्हटलंय. युद्धात युक्रेनची मोठी हानी झाल्याचा दावा रशियानं केलाय. आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यामध्ये 900 अधिक युक्रेने रणगाडे उद्ध्वस्त झाल्याची माहिती रशियानं दिली आहे. युक्रेनच्या चिलखती गाड्यांचं मोठं नुकसान झालंय आणि युक्रेनचे 84 ड्रोन पाडल्याचा दावाही रशियानं केलाय. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी ब्रिटनच्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी रशिया पुढे झुकणार नाही असं त्यांनी म्हटलंय. युक्रेनी सेना रशियाला जंगलं नद्या शहर अशा प्रत्येक ठिकाणी कडवा प्रतिकार करेल असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. आणि यावेळी त्यांनी चर्चिल यांच्या ऐतिहासिक भाषणाचा दाखला दिला. त्यांच्या या भाषणानंतर ब्रिटनच्या लोकप्रतिनिधींनी टाळ्या वाजवून त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिलं. आज सकाळी 10 युक्रेनमध्ये गोळीबार बंद करण्याचा निर्णय रशियन सैन्यानं घेतलाय. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता यावं यासाठी रशियानं हा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार कीव, चेर्निव, सुमी, खार्किव आणि मारियोपोल या भागामध्ये सकाळी 10 गोळीबार थांबवण्यात येणार आहे आणि हे सीजफायर कधीपर्यंत लागू असेल हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. रशियानं आतापर्यंत युक्रेनमधल्या 61 रुग्णालयांना लक्ष्य केलं असल्याचा दावा युक्रेनच्या मीडियानं केला. रशियानं आपल्या हल्ल्यामध्ये 61 रुग्णालयं उद्ध्वस्त केली आणि या हल्ल्यामुळे इमारती आणि वैद्यकीय उपकरणांचं नुकसान झालं असल्याचा दावा युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयानं केला. रशिया युक्रेन युद्धाचा संयुक्त राष्ट्राचा अहवाल आलाय आणि या अहवालानुसार या युद्धामध्ये आतापर्यंत 400 अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर युक्रेनच्या शहरामध्ये हजारो लोक अडकलेत आणि त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू संपलेल्या. त्यांच्याकडे खाण्यापिण्याचं साधन संपेल त्यामुळे त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजन्सी आणि ICRCच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. इंग्लिश प्रीमियर लीगनं रशियन स्पोर्ट्स ब्रॉडकास्टर ओको स्पोर्ट्सचा करार रद्द केला. चेल्सीच्या मालकानं त्यांच्या संघाच्या विक्रीची घोषणा केली आहे. तर प्रीमियर लीगनं रशियन ब्रॉडकास्ट पार्टनर ओको स्पोर्ट्ससोबत केलेला भागीदारीचा करार तात्पुरता रद्द केला आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या काळामध्ये पेप्सिको या शीतपेय कंपनीनं रशियामध्ये त्यांच्या कोल्ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घातली होती. दुग्धजन्य पदार्थ आणि बाळाच्या खाद्यपदार्थांवर बंदी घालत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या फक्त स्नॅक्स आणि पेयांच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी आहे. बिबट्या आणि जगवारला सोबत घेतल्याशिवाय घर सोडणार नाही असं युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी सांगितलंय. गिरीकुमार पाटील असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी 20 किवमधल्या प्राणीसंग्रहालयातून या दोघांना विकत घेतलं होतं. युद्धामुळे ते युक्रेनच्या रावडोनेस्कमध्ये त्यांच्या घराच्या तळघरात लपून बसलेत. युक्रेनवरील रशियन हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शहराचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. झटामेर या शहरामध्ये हल्ल्यामुळे हाहाकार उडालाय आणि त्यातच शहरातल्या एका ऑइल डेपोला रशियन सैन्यानं लक्ष्य बनवलंय. डेपोला लागलेल्या आगीचे लोळ आकाशात उंच जात होते आणि तेलामुळे काळ्या धुरानं सारा आसमंत व्यापला होता. तेल डेपो पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय.
रशियानं युक्रेनवर हल्ले करताना महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं. यामध्ये ऑइल डेपोही निशाण्यावर आहेत. युक्रेनमधल्या लुहान्स्क शहरावर हल्ला करताना तिथला ऑइल डेपो रशियन सैन्यानं नष्ट केला. डेपोवर मिसाईलनं हल्ला केल्यानं आगीचं रौद्र रूप पाहायला मिळालं. युक्रेनवर रशियाकडून बॉम्बवर्षाव सुरूच आहे. रहिवासी परिसर सुद्धा यामधून वाचलेला नाही आहे. अशामध्ये रशियानं खार्किवमध्ये मिसाईल हल्ला केला आणि अनेक इमारती त्यामध्ये उद्ध्वस्त झाल्यात. या संहाराचा व्हिडिओ समोर आला आणि यामध्ये किती जीवितहानी झाली याची माहिती नाही आहे, पण इमारत संपूर्ण जळून खाक झाली. हॉलिवूड स्टार लिओनार्डोनं युक्रेन सैन्याला 1 कोटींची मदत केली. आत्तापर्यंत केलेल्या मदतीच्या आकड्यांमध्ये सर्वाधिक मदत ठरतीय. रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याला युक्रेन सध्या जोरदार प्रत्युत्तर देत आहे.